हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून 2019 आम्ही तयारी केलेली होती. तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो आणि सर्वसामान्य जनतेची नाळ आमच्याशी जोडली गेलेली होती. परंतु महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आणि त्यावेळी वरिष्ठ पातळीवरून मला थांबवण्याचा सल्ला दिला गेला आणि निश्चितपणानं त्यावेळी प्रचार प्रमुखाची धुरा घेऊन या ठिकाणची जागा आम्ही निवडून आणली. यानंतर कालांतरानं ही सगळी परिस्थिती एकंदरीत मतदारसंघातली बदलली. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आलं, त्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं रस्त्यावरची आम्ही लढाई लढली आणि ही लढाई लढत असताना सर्वसामान्य माणसाची नाळ मात्र तुटू दिली नाही आणि म्हणून लोकसभेची जागा ही आत्ता रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे ही महायुतीकडं आम्ही मागणी केलेली होती. परंतु दुर्दैवानं तसा विचार होताना आज मला दिसत नाही. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची होती. आम्ही नेहमी विस्थापितांच्या बाजूला राहिलो पण राजकारणामध्ये प्रस्थापित घराणी ही नेहमी विस्थापितांच्या मुनगुट्यावर येऊन बसतात हे चित्र आज विदारक मला पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणानं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याबाबतची धार आम्ही कधीही बोतट करणार नाही आणि लवकरच हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मी बैठक बोलवणार आहे आणि 2 दिवसामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची मी भेट घेणार आहे. कारण हा मतदारसंघ आम्हाला लढवायचा आहे, कारण आम्हाला विस्थापितांना न्याय द्यायचा आहे, विस्थापितांना सन्मान द्यायचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.